रेती अवैध उत्खनन करून ट्रकद्वारे वाहतूक करण्यासाठी 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना मलकापूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारास सहाय्यक उपनिरीक्षक आणि एका कॉन्स्टेबलला शनिवारी रंगेहात पकडण्यात आले. सकाळी 11 वाजता अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस स्टेशनच्या आवारातच ही कारवाई केली. मलकापूर शहर आणि तालुक्यातील रेती तस्करीचे जाळे वाढले असून मागील आठवड्यात महसूल विभागाने रेती तस्करांच्या विरोधात कारवाई करीत 80 लाख रुपयाचे साहित्य जप्त केले होते. मात्र ही तस्करी पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने सर्रास सुरू आहे. यामध्ये पोलिसांना हप्ते दिल्यास वाहतूक करणारी वाहने पकडली जात नाहीत. हे शनिवारी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून सिद्ध केले आहे. रेतीचे अवैध उत्खनन करून ट्रकद्वारे वाहतूक करण्यासाठी 9,000 रुपयांची लाच मागितल्यानंतर 7,000 सौदा पक्का झाला. मात्र ट्रॅक्टर मालक अभिजित मस्कर यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यात कॉन्स्टेबल मोहम्मद इम्तियाज याने तक्रारदारासमोर केलेली बोलणीचे फोन कॉल्स आणि तपासणी अंती शनिवारी सापळा रचण्यात आला. यात तक्रारदाराकडून कॉन्स्टेबल मोहम्मद इम्तियाज याने 7,000 रुपये स्वीकारून पोलीस ठाण्यात बसलेले ठाणेदार अंबादास हिवाळे यांच्याकडे दिले. ठाणेदारांनी ते खिशात ठेवले. यानंतर इशारा मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुसक्यावेळी ठाणेदार हिवाळे या प्रकरणात सहाय्यक उपनिरीक्षक साहेबराव खांडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद इफ्तिया यांना ताब्यात घेतले. अजित मास्कर राहणार गुंगानगर मलकापूर. माझा व्यवसाय रेतीभट्टी म्हणून सप्लायर. मी व्यवस्थितरित्या रेतीभट्टी करून सप्लाय करतो. तर मला हप्ता मागितला होता अंबादास हिवाळे ठाणेदार इफ्तिया आणि खांडेकर जमदार. मी यांना बोललो की का हप्ता देऊ, तर त्यांनी मला बळजबरी करून हप्ता मागितला. मी हप्ता मागितला याबद्दल अँटी करप्शन ब्युरो अकोला ईश्वर चव्हाण यांच्याकडे चौकशी त्यांच्या ऑफिसला गेलो. डिपार्टमेंटला कळवलं मला या प्रकारे हप्ता मागत आहेत. त्याबद्दल अकोला डिपार्टमेंटचे साहेब आले. त्यांनी व्हेरीफाय केलं की हप्ता येईल कसा मागितला जाऊन राहिला आणि खरं मागत आहेत की नाही त्यांनी चौकशी केली. व्हेरीफाय झालं. त्यानंतर मला हप्ता मागितला अंबादास हिवाळे ठाणेदार साहेबांनी. 9,000 मागितले होते 3,000 रुपये गाडीप्रमाणे. मी त्यांना 7,000 रुपये ठरवले. त्याप्रमाणे 7,000 रुपये दिले. जेव्हा अँटी करप्शनच्या ठाणेदार ईश्वर चव्हाण साहेबांनी यांना रंगेहात पकडले. विजय वर्मा, सेव्हन स्टार न्यूज, मलकापूर.